दुबार नाव जे आहेत ते जवळपास 20,996 हे 5 जून रोजी मी यांना पत्र देऊन बूथ नियमित त्यांना सगळ्या याद्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जी 2019 निवडणुकीमध्ये नावं होती पण 2024 निवडणुकीमध्ये नाही आहेत अशी जवळपास एकूण 22,000 आणि मी ज्याच्यावरती काम केलं अशी 18,000 काम नाव मध्यमध्ये. हा मध्यचाच बोलते की 19 निवडणुकीमध्ये नावं होती पण 24 मध्ये नाही आहे त्याच्या देखील याद्या मी त्यांना बूथनी आहे. वेळेमध्ये त्याच दिवशी म्हणजे 5 तारखेला काही 6 तारखेला त्यांना पत्र दिलेली आहे. 6 महिने उलटून माझं म्हणणं आहे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनच्या काही काम करणाऱ्या यंत्रणा असू शकतात ह्याच्या बाबतीमध्ये त्या मतदार याद्यांमधला जो गोंधळ जो आहे तर ह्या गोंधळामध्ये मी तुम्हाला सांगते की आम्ही इंदिरानगर भागामध्ये अनेक मतदार आमचे त्या ठिकाणी मतदान केंद्रावरून परत जात होतो. त्याच्यानंतर तिथं कॅम्प घेतले गेले 1700 लोकांनी तिथं फॉर्म नोंदवले लोकांनी येऊन भरलेले आहेत आणि तरी सुद्धा ते अजून याद्या स्वीकारला गेलेला नाही आहे. तर त्यामुळे ह्या ठिकाणी सरकारचा विषय सरकार हे निवडणूक विषयांमध्ये कधीच हस्तक्षेप करत नसतं परंतु जे कोणी निवडणूक अधिकारी असतील जे कोणी निर्णायक अधिकारी असतील त्यांच्याकडे आम्ही वेळेमध्ये विधित मुहूर्तीमध्ये सगळे फॉर्म्स दिलेले आहेत सगळ्या माहिती त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचं काम आम्ही कमी करून दिलेलं आहे.